उपचाराच्या नावाखाली ससून हॉस्पिटल मध्ये मुक्काम ठोकलेल्या चार जणांची पुन्हा येरवाडा जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे. माजी आमदार अनिल भोसले, गुंड रुपेश मारणे, हेमंत पाटील आणि विरल सावला यांची कारागृहात पुन्हा रवानगी करण्यात आली आहे. ललित पाटील हा ड्रग्ज माफिया फरार झाल्यानंतर ससून मधील कैद्यांच्या मुक्कामाचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्यानंतर आता कथित रुग्णांची पुन्हा तपासणी करून ज्यांना उपचाराची गरज नाही त्यांची पुन्हा रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. उपचाराच्या नावाखाली ससून हॉस्पिटलमध्ये मुक्काम ठोकलेल्या चार जणांची पुन्हा येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. चंद्रशेखर, उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात मुक्काम ठोकलेल्या चार जणांना पुन्हा येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. नक्कीच अक्षरा, खरं तर कारागृहातील जे हाय प्रोफाईल आरोपी होते ते गेल्या अनेक महिन्यापासून पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये मुक्कामास होते आणि गेल्या आठवड्यामध्ये ललित पाटील हा ड्रग्ज माफिया धूम ठोकल्यानंतर या हाय प्रोफाईल जे आरोपी आहेत त्यांची जी नावं आहेत ती लोकशाहीनं उघड केली होती आणि या सगळ्या नावानंतर आता यामध्ये सगळ्यांना कारागृहात पुन्हा पाठवण्यात आलंय. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रमुख जो आरोपी होता माजी आमदार अनिल भोसले हे सुद्धा अनेक दिवसापासून पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये तळ ठोकून होते. त्याचबरोबर जे पुण्यातील कुख्यात गुंड आहेत ते सुद्धा उपचाराच्या नावाखाली या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी मुक्कामाला होते आणि या सगळ्याविषयी जी बातमी आहे ती लोकशाहीनं दिली होती आणि या सगळ्या बातमीची दखल शासनानं घेतली, गृह विभागानं घेतलं आणि हे जे आरोपी आहेत चारही आरोपींना आता पुन्हा येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे. अक्षरा, नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.